जय भीम नमो बुद्धाय। या पूर्वीचा व्हिडिओ माझा हिंदीत असल्या कारणाने मी पुन्हा हा व्हिडिओ मराठीमध्ये करत आहे। आज 1 एप्रिल आहे आणि आजच्याच दिनी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती। ही भारतीय रिझर्व्ह बँक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या थीसिसवर, प्रॉब्लेम ऑफ रुपी या थीसिसवर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली। सांगायचा मुद्दा असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेले जे ग्रंथ आहेत, बाबासाहेबांचे रायटिंग अँड स्पीचेस जे आहेत, त्याचं वाचन करून त्याचा उपयोग ही ब्राह्मणी व्यवस्था स्वतःच्या व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी करते। आणि आम्ही मात्र फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन एवढंच साजरा करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं ही मुवमेंट तेवढ्यापुरतीच आम्ही मर्यादित ठेवत आहोत। आणि म्हणून मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही हा एक प्रण केला होता, हा एक निर्धार केला होता की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावर आधारित भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली त्याच दिवसाला बौद्धांची स्वतंत्र एक बँक तयार करण्यात यावी, आणि जेणेकरून बौद्धांचा जो पैसा आहे तो आज आपण SDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, अनेक वेगवेगळ्या बँकेमध्ये ठेवतो, या सगळ्या बँका कुठे ना कुठे ब्राह्मणी व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी, खतपाणी घालण्यासाठी या आमच्या पैशाचा वापर ती लोक त्यांच्या व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी करतात। आणि म्हणून आम्हाला आमची एक स्वतंत्र बँक असणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही आज बुद्धिस्ट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, काही महिने आम्हाला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाखाली कार्यरत राहावं लागणार आहे। आणि म्हणून आम्ही या बँकेची स्थापना केलेली आहे। या ही जी बँक आहे ही महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यासाठी मर्यादित असणार आहे। ठाणे जिल्हा ही हा मोठा महाराष्ट्रातला खूप मोठा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये ठाण्यातले जितकेही लोक आहेत, जितकेही बौद्ध आहेत, या सर्वांना मी अपील करीन की आपण सर्वांनी 2500 रुपये, 2500 रुपयाचा हा शेअर आहे, हा बँकेचा शेअर आहे, गव्हर्नमेंटचे फॉर्म्स आहेत, बँकेचे RBIचे जे नॉर्म्स आहेत त्या पद्धतीने ते फॉर्म्स आपण कलेक्ट करा। रवींद्र गुरुचळ जे आमचे ठाण्याचे महासचिव आहेत त्यांच्याकडे हे सगळे फॉर्म उपलब्ध आहेत। आणि चेकच्या माध्यमातून, DDच्या माध्यमातून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या नावाखालीच आम्ही हे सगळं काम करतोय। ते केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांची संस्था बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेला भक्कम करण्यासाठी, बौद्ध समाजाला भक्कम करण्यासाठी हे काम करत आहोत। आणि म्हणून या बँकेची स्थापना केली आहे, कारण आमचा पैसा, माझीही ही अडचण आहे की आम्हाला आमचा पैसा, संस्थेचा पैसाही आम्हाला ब्राह्मणांच्या या बँकेमध्ये ठेवावा लागतो, आणि आमच्या पैशाचा वापर हे मालियासारखे लोक आणि इतर लोक आमचा पैसा लुबाडून हे परदेशात वाऱ्या करत राहतात। आणि म्हणून आम्हाला आमची स्वतंत्र बँक असणं गरजेचं आहे। या कारणासाठी आम्ही बौद्धांची ही बँक आजपासून जाहीर करत आहोत। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही याच्यावर वर्कआउट करत आहोत। 4000 सभासद आम्हाला या बँकेचे करायचे, जे 2500 रुपयाचे शेअर होल्डर असतील, आणि त्याच्याही पुढे 4000च्या पुढे जेव्हा आम्ही जाऊ तर आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या पुढे आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्याची परवानगी आम्हाला मिळेल। आणि त्यामुळे आता आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणार आहोत 14 एप्रिलला, तर माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचारही आपल्याला पुढे नेले पाहिजेत। आणि त्या कारणाने या जयंतीला मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, मी माझ्याकडनं तुमच्याकडनं वर्गणी म्हणून समजा की बाबासाहेबांच्या संकल्पनेतील ही बौद्धांची व्यवस्था उभी करण्यासाठी आम्हाला या बँकेचे सभासद होणे गरजेचं आहे। सुरुवातीला आमच्यावर निर्बंध आहेत की आम्ही एका जिल्ह्यापुरतच काम करू शकतो, जिल्ह्याच्या बाहेरील सभासद आम्ही घेऊ शकत नाही। मला अनेक कमेंट्स येत आहेत की आम्हालाही या बँकेचे सभासद व्हायचंय, आम्हालाही या बँकेला मदत करायची आहे, परंतु आमची अडचण अशी आहे की आम्ही ठाणे जिल्ह्याच्या बाहेरील लोक
आम्ही सभासद करून घेऊ शकत नाही, आरबीआय त्याला मान्यता देणार नाही, आणि म्हणून ही बँक आपण उभी करत आहोत बुद्धिस्ट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या नावाखाली. आणि ही बँक बौद्धांच्या संपूर्ण गरजा, मग त्यांचं एज्युकेशनल लोन असो, त्यांना बिझनेस करण्यासाठी व्हेकल घेण्यासाठी जे लोन असेल, हाऊसिंग लोन असेल, हे सगळं लोन देण्याचं काम आपण या बँकेच्या माध्यमातून करू. सगळे जी आमची छोटी छोटी उद्योजक आहेत, छोटी छोटी दुकानदार आहेत, रिक्षा खेचणारी लोक आहेत, यांनी आपापली ज्या ठेवी आहेत त्या इतर बँकेमध्ये न ठेवता या आपल्या बौद्धांच्या बँकेमध्ये ठेवावं, आणि बौद्धांची व्यवस्था आपल्याला उभी करण्यात यावी, उभी करण्यामध्ये आपण सगळ्यांनी हातभार लावावा. एवढंच मी तुम्हाला आजच्या या प्रसंगी सांगतोय. आज 1 एप्रिल आहे, 1 एप्रिल रोजी आरबीआय स्थापन होऊ शकते. बाबासाहेबांच्या लिखाणाचं वाचन करून जर आरबीआय स्थापन होऊ शकते, मग आम्हा बौद्धांची बँक का स्थापन होऊ शकत नाही? आम्ही एचडीएफसी, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक आणि इतर ब्राह्मणी व्यवस्थेच्या या बनियांच्या बँकेमध्ये आम्ही आमचे पैसे ठेवून यांची व्यवस्था का मजबूत करावी? आणि म्हणून मी आज या बँकेचं जाहीर आपण त्याचं उद्घाटन करत आहोत. या बँकेचे सगळे फॉर्म्स, या बँकेचे काय म्हणतो आपण मेंबरशिप फॉर्म्स, हे रवींद्र गुरुचळ डोंबिवलीला आपलं ऑफिस आपण केलेलं आहे, जेणेकरून वांगणीपर्यंतची जी लोकं आहेत, ठाणे जिल्ह्याची लोकं आहेत, ठाणे जिल्ह्यातली सगळी लोकं, हा गुजरात सर म्हणतात गुजरातला पण आपण हे काम करा. हळूहळू आम्ही संपूर्ण ही जी बँक आहे ही देशापर्यंत नेणार आहोत. फक्त महाराष्ट्र पुरतं नाही तर संपूर्ण देशाच्या आर्थिक व्यवस्थेला आपल्याला हातात घ्यायचं आहे, आणि आर्थिक ही नाड्या आपल्या हातात आल्यानंतर हळूहळू मग आपण आपली ही व्यवस्था कायम करण्यामध्ये यशस्वी राहू. आज मी खरं तर माझ्या सगळ्या मीटिंग सुरू आहेत, मला ऑफिशियली घरून याचं उद्घाटन करायचं होतं, पण तू दिल्लीहून, मी आता पंजाबला निघालेलो आहे आणि आमच्या या मीटिंग सगळ्या सुरू आहेत. आणि मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन की आपण या बँकेला हे रोपटं आम्ही आज लावत आहोत, याची संकल्पना बाबासाहेबांचे मूळ प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि बँकिंग सिस्टमची बाबासाहेबांची जी संकल्पना आहे त्याच्यातून आम्ही ही घेतलेली आहे. आज हे आम्ही रोपटं लावत आहोत आणि हे रोपटं आम्ही या महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातल्या बौद्धांच्या हाती आम्ही देत आहोत. मला ठाणे जिल्ह्यातल्या बौद्धांना बघायचंय की हे लावलेलं रोपटं ते महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये नेण्यासाठी किती आपण यशस्वी होतो. एवढंच मला आजच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगायचंय. बाबासाहेबांच्या संकल्पनेतली ही बौद्धांची एक स्वतंत्र बँक उभी करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला सहकार्य करावं, आणि बौद्धांची आर्थिक व्यवस्था उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी या बँकेचे सभासद व्हावे. सुरुवातीला माझी मर्यादा आहे की मी ठाणे जिल्ह्याच्या पुढील लोकांना सभासद करून घेऊ शकत नाही. 4000 लोक मला सभासद हवीत, आणि 4000 नाही, मी गॅरंटी देतो की या 6 महिन्यांमध्ये 4000 ऐवजी 40000 सभासद आम्ही स्वतः लोकांच्या घरी जाऊन लोकांचे फॉर्म भरणार आहोत. आमच्या कुटुंबात जितकीही लोक येत आहेत, मग आमची मुलं असतील, बाकी परिवारातली लोक असतील, सगळ्यांचे आम्हाला स्वतंत्र फॉर्म भरायचे, आणि या सेक्टरमध्येही आम्हाला तिकडे उभं राहायचंय. कारण आज ज्यावेळेस आम्ही बँकेची नावं बघतो त्या बँकेच्या नावामध्ये आमची बँक कोणती, आमची याच्यामध्ये आमचा वाटा कोणता, हा आम्हाला प्रश्न पडतो. आणि म्हणून आम्हाला आमची स्वतंत्र एक बँक आवश्यक असल्या कारणाने आम्ही आज या बँकेची स्थापना करत आहोत, बुद्धिस्ट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. पुढे जाऊन, आज तर ही कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आहे, पण पुढे जाऊन बुद्धिस्ट इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट बँक ही बँक या देशामध्ये तोडीसतोड मोठ्या मोठ्या आर्थिक व्यवस्थेला तोडीसतोड देणारी ही बँक आपण या आजच्या दिवसाला स्थापन करत आहोत. या प्रसंगी अशी ही बँक स्थापन करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा हा एक नवा मार्ग आम्ही अवलंबलेला आहे. आपणही बाबासाहेबांच्या या कार्याला अभिवादन करून अशा पद्धतीची या बँकेला आपण सगळ्यांनी खतपाणी घालावं आणि या बँकेला मोठं करावं. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.